पुणे सातारा महामार्ग लगत असलेल्या कासुर्डी इथल्या इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत पेंटिंग केमिकल होतं आणि ही कंपनी केमिकलची असल्यानं आगीचं प्रमाण मोठं आहे. अधिक भडकली आहे ही आग, त्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोट उठलेले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. अग्निशमन दल तिथं शर्थीचे प्रयत्न करत आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र आगीमुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पुण्यातल्या या कंपनीला भीषण आग लागली. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये आगीच्या अनेक घटना घडत असतात. घरांना आगी लागणं असेल किंवा मग कंपन्यांना आग लागणं, असे प्रकार हे सातत्यानं घडत असतात. पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे, त्यामुळे सुद्धा अनेक ठिकाणी आगीचं प्रमाण हे वाढलेलं असतं. वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काय कारण आहे या आगी मागचं? आपण ज्या व्यक्ती वैभव, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पुण्यातल्या कंपनीला लागलेल्या या भीषण आगीच्या मागचं कारण अजून स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये, पण केमिकल पॅकिंग करणाऱ्या या कंपनीला लागलेली ही भीषण आग विझवण्यासाठी सध्या अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नांना यश येईल अशी आशा आहे. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि केमिकलची ही फॅक्टरी असल्यामुळे ही आग अधिक भडकलेली आहे. त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून सध्या प्रयत्न केले जात आहेत, पण मोठं आर्थिक नुकसान या आगीमध्ये झाल्याचं कळत आहे. वैभव सोनवणे पुन्हा जोडले गेले आहेत आपल्यासोबत. वैभव, या आगीचं नेमकं कारण काय कळू शकलंय का? विलास, आगीचं कारण जे आहे ते अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही. मात्र सोलटेक प्रायव्हेट इलेजर सोलटेक प्रायव्हेट लिमिटेड ही जी कंपनी आहे पुणे सातारा महामार्गालगत, या कंपनीत पेंटिंग जे केमिकल जे आहे ते पॅक केलं जातं आणि ते जास्त ज्वलनशील असतं, त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावरती या आगीचे धुराचे लोट जे आहेत ते पसरलेले आहेत आणि अत्यंत दुरून साधारण 2 ते 3 किलोमीटर वरून हे आगीचे लोट जे आहेत, धुरांचे लोट जे आहेत ते दिसत आहेत. पुणे फायर ब्रिगेड सह PMRDA फायर ब्रिगेड, अनेक फायर ब्रिगेडच्या गाड्या ज्या आहेत त्या आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते अत्यंत जोरात सुरू आहेत. साधारण 8 ते 9 फायर टेंडर्स जी आहेत ती घटनास्थळी पोहोचली आहेत. आग नेमकी कशामुळे लागली हे आता समजू शकत नाही, मात्र ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आग भडकते हे नक्की, त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे ही पहिली प्रायोरिटी असेल फायर ब्रिगेडची. नक्कीच, धन्यवाद वैभव तुम्ही दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल.